मित्रांनो नमस्कार। शेतकरी बांधवांनो, हे आपणा सर्वांनाच माहित आहे की आपल्या राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केली आहे, ज्या अंतर्गत आता आपल्या लाभार्थी शेतकरी बांधवांना वार्षिक 6,000 रुपये इतके मानधन हे मिळणार आहे। म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये असे वार्षिक 12,000 रुपये इतके मिळणार आहे। मग मित्रांनो, या योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी मागील 4 महिन्यापासून आहेत। मात्र मित्रांनो, या ठिकाणी एक बाब अतिशय महत्त्वाची आहे, ती लक्षात घ्या। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत त्या लाभार्थ्यांना ई KYC व तसेच आधार लिंक करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे जमीन सामायिक असणे किंवा इतर दुसऱ्या काही कारणामुळे एकाच सर्वे नंबरवरती एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंदणी असणे, अशा परिस्थितीमध्ये त्या संबंधित शेतकऱ्याची भौतिक तपासणी केली जात असताना दिसत आहे। मग मित्रांनो, भौतिक तपासणी, लँड सीडिंग, फिजिकल व्हेरिफिकेशन, ई KYC, आधार लिंक या गोष्टींची पूर्तता केलेले शेतकरीच पुढील हप्ता भेटण्यासाठी पात्र असणार आहेत। मग मित्रांनो, हे जे काम आहे ते काम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारने 30 सप्टेंबर 2023 ही तारीख दिलेली आहे। मित्रांनो, सरकारकडून शेतकऱ्यांना वेळोवेळी हे काम पूर्ण करण्यासाठी तारखा या देण्यात आल्या होत्या, मात्र आता सरकारकडून अंतिम मुदत म्हणजे शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2023 ही देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत आता फिजिकल व्हेरिफिकेशन, लँड सीडिंग असेल किंवा आधार प्रमाणीकरण असेल, ई KYC असेल, या सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतरच ते शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेस पात्र असणार आहे। आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेस पात्र असणार आहेत तेच शेतकरी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी देखील पात्र असणार आहे। आणि मग मित्रांनो, जर तुम्ही अद्याप जर ही सर्व प्रक्रिया जर केलेली नसेल तर मग मित्रांनो, ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या लवकरात लवकर। आणि मित्रांनो, या दोनही योजनेचा जर तुम्ही पात्र असाल तर मग लाभ घ्या। आता मित्रांनो, या ठिकाणी अतिशय महत्वाची जी बाब आहे ती बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14वा हप्ता हा आलेला आहे त्यांना इथून पुढे पीएम किसानचा 15वा हप्ता आणि नमो शेतकरीचा पहिला हप्ता पण मिळणार आहे, त्यामुळे त्यांनी वरील गोष्टी करण्याची गरज नाही हे लक्षात घ्या। ज्या लोकांना 14वा हप्ता मिळालेला आहे पीएम किसान सन्मान निधीचा, मित्रांनो त्यांनी निश्चिंत राहा, त्यांना 15वाही हप्ता मिळेल आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता देखील मिळेल। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची अशी ही अपडेट आहे जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला। जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर ज्याप्रमाणे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे अगदी त्याप्रमाणे कृषी विषयक, बँकिंग विषयक, त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारचे नवनवीन शासन निर्णय, नवनवीन कल्याणकारी योजना आणि आपल्या अवतीभोवती असणारे महत्वाचे विषय याबद्दलची अपडेटेड माहिती देणाऱ्या आपल्या नवीन घडामोडी या मराठी युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे मित्रांनो, त्यावर देखील नक्की क्लिक करा। धन्यवाद मित्रांनो।